दोघंही मातीचे नमुने सारखे आहेत. या मातीच्या नमुन्यात हे यूपीडीटीचे जे औषध आहे तर ते आपण एकत्र करूया. यूपीडीटी औषध या मातीच्या मातीच्या नमुन्यात आपण एकत्र करतोय. आता हा मातीचा नमुना एका बरणीत आपण टाकतोय ज्यावर लिहिलं आहे सॉइल विथ यूपीडीटी. आता नॉर्मल सॉइल म्हणजे साधारण माती किंवा साधारण मातीचा नमुना ज्यात आपण कोणत्याही प्रकारचं औषध एकत्र केलेलं नाही अशी माती आपण या बरणीत टाकली. यूपीडीटी मिश्रित मातीचा जो नमुना आहे तर तो आपण या ठिकाणी एका साईडच्या बरणीत ठेवला आणि साधारण मातीचा नमुना दुसऱ्या बरणीच्या वर ठेवला. आता दोघही बरण्यांमध्ये आपण एकाच प्रमाणात पाणी हे एकत्र करणार आहोत. सुरुवातीला साधारण मातीचा जो नमुना आहे त्यात आपण पाणी हे पावसाच्या स्वरूपात टाकत आहोत. आता यूपीडीटी मिश्रित जी माती तर त्या मातीत तेवढेच पाणी आपण पावसाच्या स्वरूपात एकत्र करत आहोत. दोघही नमुन्यांमध्ये आपण सारखंच प्रमाणात पाणी एकत्र केलेलं आहे. आता साधारण मातीचा जो नमुना आहे तर त्या नमुन्याच्या खाली फनेलच्या साह्याने आपल्याला पाण्याचे एक एक थेंब हे बरणीत पडताना दिसत आहेत. साधारण मातीचा नमुना याउलट यूपीडीटी मिश्रित मातीच्या नमुन्यात खाली एकही थेंब पाणी आपल्याला पडताना दिसत नाहीये. यूपीडीटी औषध हे एका वेगळ्या भांड्यात आपण घेत आहोत आणि त्यात पाणी एकत्र करत आहोत.
पाणी हे आपल्याला सर्वांना दिसत आहे. तर या पाण्यात हे जे औषध आहे तर ते एक जीव होऊन सर्व पाणी हे औषध शोषून घेणार. इकडे बघतोय आपण साधारण मातीचा नमुना ज्यातून थेंबा थेंबा चारू पाणी हे भरणीत साचतय. साधारण मातीच्या नमुन्यातून आपल्याला भरपूर पाणी हे खाली पडलेलं दिसतंय. याउलट ह्युमिडिटी मिश्रित मातीच्या नमुन्यातून एकही थेंब पाणी आपल्याला भरणीत पडताना दिसत नाहीये. ज्याप्रमाणे शेतात पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यानंतर झाडांच्या मुळापासून जे काही मूलद्रव्य आहे किंवा अन्नद्रव्य आहे तर ते या पाण्याच्या रूपाने त्याचबरोबर रासायनिक खत जे आपण झाडांच्या मुळाशी टाकलेले असतात ते सुद्धा पाण्यासोबत हे मुळांच्या खाली निघून जातात आणि त्यामुळे आपण टाकलेलं जे काही रासायनिक खते असतील किंवा अन्न घटक असतील तर ते पाण्यासोबत जमिनीखाली जिरून जातात. यामुळे आपण टाकलेल्या खतांचा पुरेपूर वापर किंवा पुरेपूर जो उपयोग आहे तर तो कोणत्याही प्रकारच्या झाडांना होत नाही. याउलट झाडाला दिलेलं रासायनिक खत असेल किंवा शेणखत असेल किंवा इतर अन्न घटक असतील तर ते ह्युमिडिटी मिश्रित मातीच्या नमुन्यात एकही थेंब पाणी खाली जात नसल्या कारणाने ते सर्व घटक हे झाडाच्या मुळाशीच राहून झाडाच्या भुकेप्रमाणे किंवा झाडाला जेव्हा भूक लागेल त्यावेळेस हे औषध मुळांच्या मार्फत पाणी अन्न घटक किंवा रासायनिक जे काही खत आहे तर ते झाडाला पोहोचवण्याचं काम करते. यानंतर आपण बघितलं होतं की एका ग्लासमध्ये 1 ग्रॅम ह्युमिडिटी हे औषध आपण टाकलं होतं आणि त्याच्या 4 पट पाणी किंवा 5 पट पाणी आपण ग्लासात टाकलं होतं. आता आपण मातीचा नमुना जर किंवा ह्युमिडिटीचा नमुना जर याचं निरीक्षण केलं तर संपूर्ण प्रकारे या ह्युमिडिटीने सर्व जे ग्लासमधलं पाणी होतं तर ते शोषून घेतलेलं आपल्याला दिसून येत आहे. त्याचबरोबर हे औषध आपल्या पट्टीत किंवा एका पट्टीत जर आपण औषध घेतलं तर त्या औषधाच्या 400 पट पाणी शोषून धरण्याची क्षमता या ह्युमिडिटीमध्ये आपल्याला बघायला मिळते. परत दोघही मातीच्या नमुन्यांचं निरीक्षण करतोय आपण. साधारण मातीच्या नमुन्यात आपल्याला भरणीत खाली भरपूर असं पाणी साचलेलं दिसतंय. ह्युमिडिटी हे औषध आपल्या स्वतःच्या वजनाच्या 400 पट पाणी हे शोषून घेतं आणि झाडाच्या भुकेप्रमाणे किंवा गरजेप्रमाणे हे झाडाला देत असतं. ग्लासमधील पाणी ह्युमिडिटीने आपल्याला या ठिकाणी शोषलेलं दिसून येत आहे.
यानंतर दोघही मातीच्या नमुन्यांचे निरीक्षण आपण बाहेर काढून करणार आहोत. युपिडिटी मिश्रित मातीच्या बरणीत एकही थेंब पाणी आपल्याला खाली गळून दिसून आलं नाही. याउलट साधारण मातीच्या नमुन्यात भरपूर प्रमाणात पाणी हे आपल्याला बरणीत बघायला मिळतंय. हा नमुना आहे युपिडिटी मिश्रित मातीचा, ज्यात आपल्याला कोणत्याही प्रकारचा चिखल दिसून येत नाही. माती ही भुसभुशीत दिसते आहे. याउलट साधारण मातीचा नमुना, ज्यात आपण सारखंच पाणी घातलं होतं, परंतु या मातीच्या नमुन्यात आपल्याला भरपूर असा चिखल बघायला मिळतोय. आणि हाच चिखल झाडांच्या मुळा खराब करण्याचं किंवा कुजवण्याचं काम करत असतो. परिणामी झाडाचं नुकसान या चिखलामुळे होतं. दोघही मातीच्या नमुन्यांचं निरीक्षण जर आपण केलं तर भरपूर असा फरक या मातीच्या नमुन्यांमध्ये आपल्याला जाणवतोय. सॉइल मिश्रित माती, युपिडिटी मिश्रित माती जी आहे, तर ती आपल्याला भुसभुशीत आणि मोकळी न कोणत्याही प्रकारचा चिखल न दिसता अतिशय भुसभुशीत आणि मोकळी माती आपल्याला बघायला मिळते. या उलट साधारण मातीच्या नमुन्यात आपल्याला चिखल हा बघायला मिळतोय. यावरून युपिडिटी मिश्रित जी माती, तर तिच्यात आणि साधारण मातीत कोणता बदल किंवा कोणता फरक आहे, तर ते आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळालं. साधारण मातीच्या नमुन्यात चिखल असल्यामुळे बुरशी सुद्धा लागू शकते आणि ही बुरशी घालवण्यासाठी आपल्याला बुरशीनाशकाचा वापर देखील काही वेळा करावा लागतो. या उलट जर आपण युपिडिटी वापरलं तर परिणामी बुरशीनाशकाचा जो खर्च आहे तर तो आपण घालवू शकतो आणि झाडाच्या बुकेप्रमाणे झाडाला पाणी हे देऊ शकतो. झाडांच्या मुळांजवळ जर असा चिखल असला तर झाडाच्या मुळा सुद्धा काही काळानंतर ह्या कुजतात आणि झाड हे खराब होऊ शकतं.